नमस्कार, मिराज रेसिपी मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत इडली आणि सांबार। त्याच्यासाठी लागणारं साहित्य, आज आपण इडलीचं भिजू घालणार आहोत। आता टाइम झालेला आहे 3 वाजले दुपारचे, तर हे 5 ग्लास मी तांदूळ घेतले आहेत आणि ही 1 ग्लास उडदाची डाळ। आता आपण हे स्वच्छ धुवून आज भिजू घालणार आणि संध्याकाळी मी याला मिक्सरमधून बारीक करणार। असे मी हे तांदूळ 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुतले आणि असे तांदूळ बुडून इतकं पाणी वरती येईल इतकं पाणी ठेवलं याच्यामध्ये। आणि ही उडदाची डाळ पण स्वच्छ 3 पाण्याने धुतली आणि हे पाणी असं तेवढंच पाणी ठेवलं। हे पाणी आपण संध्याकाळी आपण हे सर्व मिश्रण बारीक करणार आहोत एकत्र, पण हे पाणी फेकून नाही द्यायचं। हे आपलं आपण उद्या सांबारमध्ये टाकण्यासाठी ठेवणार आहोत हे असंच पाणी। हे आपले तांदूळ 6 ते 7 तास भिजून झालेले आहेत, व्यवस्थित भिजले आहेत। आता हे आता आपण याला वर काढून घेऊ पाण्यातून आणि मिक्सरमधून बारीक करून घेणार आहोत। 1/2 पण काढून घ्यायची पाण्यातून। तांदूळ आणि डाळ एकत्र काढले तरी चालतात, जास्त बारीक पेस्ट नाही करायची। थोडं थोडं पाणी टाकून बारीक थोडंसं जाडसर ठेवायचं पीठ। हे डाळ आणि तांदूळ पाण्यातून काढले, आता मिक्सरमधून बारीक करून घेते। याप्रमाणे सर्व मिश्रण काढून घेतलं मी, तुम्ही पाहू शकता। थोडं पाणी टाकलं मी काढताना, पातळ बारीक नाही काढायचं जास्त, थोडंसं जाडसर ठेवायचं। अशाच पद्धतीने हे सर्व मिश्रण काढून घ्यायचं। या प्रकारे सर्व मिश्रण तयार केलं मी। आता याला आपण छान फेटू, हे पूर्ण फेटून घ्यायचं छान, म्हणजे याच्यामध्ये सोडा काही टाकायची गरज पडत नाही आणि इडली आपली स्पंजी होते। आता हे रात्रभर मिश्रण आपण भिजत असं ठेवणार आहोत आणि सकाळी इडली करून खाऊ। हे असं सर्व छान फेटून झालं, 2-3 मिनिट तरी फेटून घ्यायचं याला, सोडा टाकायची गरज नाही पडत। आता हे रात्रभर असंच ठेवू आपण मिश्रण। हे माझी उडदाची डाळ घरची होती, त्याच्यामुळे थोडस काळं काळं दिसत आहे याच्यामध्ये। चला आता आपण सांबारची तयारी करू। त्याच्यासाठी लागणारं साहित्य, 1 टमाटा घेतलं बारीक कापलेलं, 1 छोटा कांदा घेतला उभा चिरलेला, 1 छोटस बटाटा घेतलं कापलेलं, हे 7 ते 8 हिरव्या मिरच्या आणि ह्या 3 भेंडीचे तुकडे घेतले मी। आता आपण आणि ही 1 वाटी डाळ, एवढी डाळ घेतली मी, ही तुरीची डाळ। आणि ही चिंच पण भिजू घातलेली आहे। आणि फोडणीसाठी लागणारं साहित्य, कढीपत्ता घेतला मी, कोथिंबीर आहे बारीक चिरलेली, 1/2 चमचा कसुरी मेथी आहे, सांबार मसाला आहे, 1/2 चमचा हळद, थोडासा घरचा मसाला आहे आणि हा एव्हरेस्ट मसाला आहे, आणि 2 चमचे लाल तिखट, लसूण आणि अद्रकची पेस्ट। आता आपण कुकरमध्ये ही डाळ धुवून घेऊ आणि सर्व साहित्य हे सर्व साहित्य कुकरमध्येच शिजून घेऊ आपण। ही डाळ मी स्वच्छ 2 पाण्याने धुवून घेतली आहे। आता याच्यामध्ये टाकते मी टमाटर, कांदा, बटाटर, हिरवी मिरची आणि भेंडी। आता घालू आपण पाणी। साधारण 1 ते 1.5 तांबे याच्यामध्ये पाणी टाकायचं। मीडियम आचवर याच्या 3 ते 4 शिट्ट्या करून घेणार आहोत आपण।
वरण होईपर्यंत आता आपण इडलीमध्ये इडली पात्रामध्ये इडल्या लावून देऊ। हे पहा आता आपण रात्री काढलं होतं हे पीठ, हे पहा किती छान फुगलं आहे, मस्त झालं आहे हे पीठ। आता आपण हे पीठ पहा, खूपच सुंदर झालं आहे। त्याच्यामध्ये आपण थोडं पाणी टाकू कारण हे खूप घट्ट झालं आहे ना, जास्त घट्ट केलं तर मग गच्च होतात इडल्या। या मिश्रणात घालत आहे मी हे 2/2 चमचे मीठ आहे, हे मिठाला पूर्ण एकजीव करून घेऊ। आता मीठ विरघळेपर्यंत मिश्रणाला हलवलेलं आहे। आता हे मिश्रण आपण इडली पात्राला तेल लावून पूर्ण इडली पात्र भरून तयार करायला ठेवूया। याप्रमाणे घेतलंय पीठ, थोडंसं पाणी घातलं याच्यामध्ये, इतकं पातळ केलंय आणि याच्यामध्ये मी सोडा नाही टाकला। आता आपण हे इडली पात्रामध्ये या पात्राला पहिले तेल लावून घेणार आहोत सर्वच। तोपर्यंत आपण गॅस सुरू करून गॅसवर पाणी उकळायला ठेवणार आहोत। अंदाजे तांब्या 1.5 तांबे पाणी टाकायचं आहे आपल्याला याच्यामध्ये। आपण ह्या सर्व पात्रांना तेल लावून भरेपर्यंत हे तेलाला ह्या पाण्याला उकळी येते। याप्रमाणे मी सगळ्या पात्रांना तेल लावून घेतलंय। आता आपलं हे पाणी पण गरम झालंय, आपण टाकू आता या बाटला पात्रामध्ये हे मिश्रण। याप्रमाणे हे असे भरून द्यायचे, जास्त नाही टाकायचं, जास्त टाकलं तर खूप अशा बाजूला येऊन त्या व्यवस्थित नाही दिसत, इतकंच द्यायचं टाकून याच्यामध्ये। याप्रमाणे सर्व पात्र आपण ठेवून आहोत पात्रात। याप्रमाणे सर्व पात्र तयार आहेत आपले आणि झाकण लावून हे 15 ते 20 मिनिटांमध्ये ठेवायचं, 15-20 मिनिट ठेवायचं। 15-20 मिनिटांमध्ये मोठा गॅस केला तरी चालतो किंवा मीडियम आचवर बी चालते, 15-20 मिनिटांमध्ये इडली छान तयार होते। 4 शिट्ट्या होऊन याला थंड होऊ दिलं मी कुकरला। आता हे उघडू आपण। थोडस रवीने आता फिटून घेऊया। मस्त सगळं एक जीव झालेला आहे याच्यामध्ये। आपण जे भेंडी बटाटे टमाटर हे ते टाकलं होतं, सगळं एक जीव झालंय मिश्रण। आता आपण फोडणीसाठी इथं पातीलं गरम करायला ठेवले आहे, त्याच्यात 3-4 चमचे मी तेल टाकलंय। आपलं तेल गरम झालेलं आहे, आता याच्यात घालते मी 1 चमचा मोहरी। एक चमचा जिरं, आणि हा कढीपत्ता। त्याच्यामध्ये टाकू लसूण अद्रकची पेस्ट, छान भरपूर भाजी द्यायचं लसूण अद्रक। हे झालेलं आहे आपलं झालाय का, आपण भरलेल्या याच्यामध्ये ही कसुरी मेथी, हे सर्वच मिश्रण आपण जे काढले होते मसाले हे लाल तिखट हे ते सर्व टाकून देऊ। ही कोथिंबीर पण त्याच्यामध्ये थोडस पाणी टाकून जे करपत नाही हा मसाला,
थोडस पाण्याला उकळू दे, उकळी येऊ द्यायची आणि नंतर मग वरण घालायचं। हा मसाला पण शिजतो आपण टाकणार आहे, तो मस्त वासुटला आहे। तोपर्यंत आपण ही चिंच भिजू घातली होती गरम पाण्यामध्ये, त्याचा कोळ काढून घेऊया। हे चिंचेचं पाणी आहे, पूर्ण कोळ काढून घेतला मी याच्यातला, तर हे पाणी पण आपण याच्यामध्येच टाकणार आहोत। आता हा मस्त शिजून झाला आहे हा मसाला, आता आपण हे वरण घालूया याच्यात। कालची डाळ भिजवलेलं ठेवलेलं पाणी आपण ते पण याच्यामध्येच टाकणार आहोत। हे चिंचेचं पाणी पण असं वरतून टाकून द्यायचं। तुम्हाला पाहिजे तेवढं तुम्ही पातळ करू शकता, घट्ट पातळ तुमच्या आवडीनुसार। इडली सोबत वरण जास्तच लागतं। आता याच्यात आपण घालणार आहोत चवीनुसार मीठ। तुम्हाला हिंग पाहिजे असेल तर तुम्ही हिंग पण टाकू शकता याच्यामध्ये। आता हे झालं आहे आपलं, याला उकळी येऊ द्यायची आणि सुंदर टेस्टी असं सांबार तयार झालेलं आहे आपलं। आता आपण इडली पाहू। हे 15 ते 20 मिनिट मी मीडियम गॅसवर ठेवलं होतं, आता आपण उघडू। छान इडली तयार झाली आहे। आपण आता गॅस बंद करत आहे मी आणि 5 मिनिट थंड होण्यासाठी राहू देऊ आपण असंच। याची पूर्ण वाफ जाऊ देऊ। चवीसाठी यामध्ये आपण थोडासा गूळ पण टाकत आहोत, हे ऑप्शनल आहे। तुम्ही आवडत असेल तर टाका, नाहीतर नाही टाकलं तरी पण चालतो। गुळाने थोडी चव वाढते, आंबट गोड छान लागते चव त्याची। आता आपण इडली काढून घेऊ। या इडली पात्रातली सर्व वाफ निघून गेलेली आहे। आता मी इडली काढण्यासाठी घेतलेला आहे हा छोटा भातवाडीचा चमचा आहे हा, याला मी तेल लावलं थोडंसं आणि आता आपण काढूया ही इडली। पद्धतीने सर्व इडल्या काढून घ्यायच्या। तुम्ही पाहू शकता ती सुंदर फुलली आहे ही इडली, स्पंज खूप छान आलेला आहे पहा। अशाच पद्धतीने या सर्व इडल्या काढून घ्यायच्या व आपलं सांबार पण तयार आहे आता आणि इडली पण तयार आहे। तुम्ही सर्व करण्यासाठी तयार झालं आहे हे सर्व। तर माझा व्हिडिओ पाहण्या शेवटपर्यंत पहा, आवडला तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा आणि कमेंट करायला प्लीज विसरू नका। हा सांबार आपला छान उकळला आहे, खूप सुंदर वास सुटला आहे याचा। आता आपण याला खाऊ शकतो इडली सोबत। तुम्हाला इडली सोबत चटणी करायची असेल तर तुम्ही शेंगदाण्याची किंवा डाळीची पण भिजून करू शकता, तुमच्या आवडीनुसार तुम्ही सांबार करू शकता किंवा चटणी पण। तुम्हाला दह्याची चटणी जर लागत असेल तर मी या अगोदर व्हिडिओ टाकला होता पालकाच्या पराठ्याचा, तो व्हिडिओ तुम्ही अवश्य पहा, त्यात तुम्हाला रेसिपी पाहायला मिळेल दह्याच्या चटणीची। आता मी यानंतर तुम्हाला हरभऱ्याच्या डाळीची चटणी करून दाखवेल पुढच्या रेसिपीमध्ये। अशा प्रकारे आपली इडली सांबार तयार झालेला आहे, आता आपण याला खाऊ शकतो। थँक्यू।